कोटींचे उड्डाण सात हजार आच्छे 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 एक ते अडीच लाख घेऊन करण्यात आले पात्र उत्तीर्ण उमेदवार वर्ष दोन हजार चौदा ते व्यवस्थित आपण पाहून घेऊ शकता राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेतील टी ती टी भ्रष्टाचाराचा आकडा आता शेकडो कोटीच्या उड्डाणे घेऊ लागला आहे दोन हजार वीस प्रकरणात सात हजार आठशे ऐंशी अपात्र उमेदवारांना प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन पात्र करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे सरासरी दोन लाख रुपयांचा जरी अपहार गृहित धरला तरी ही रक्कम तब्बल एकशे सत्तावन्न कोटी रुपयाच्या घरात जाते बोगस शिक्षक उघाड जे काही बोगस शिक्षक उघड आहेत ते सुद्धा करण्यात आलेले आहेत आठ हजार शिक्षक बोगस योग्यता नसताना लाच देऊन उमेदवार पात्र झाले काय शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात उमेदवाराच्या ओएमआरसीची पडताळणी करण्यात आली तेव्हा राज्यातील सात हजार आठशे ऐंशी अपात्र उमेदवारांना पात्र ठरवण्यात आल्याचे उघड झाले असून सुपे यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची रोकड दागिने असा व जप्त करण्यात आला निम्मे गुरुजी नापास लाख अडीच लाख दे टी ए टी उत्तीर्ण सात हजार आठशे पात्र उमेदवार पात्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी दोन हजार वीस गैरव्यवहार प्रकरण तपासात सात हजार आठशे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले अपात्र उमेदवार करून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये निष्पन्न झाले आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणीस वीस मधील गैरव्यवहार प्रकरणाच्या पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त तुकाराम सुपे शिक्षण विभागात तांत्रिक टेक्नॉलॉजी कंपनीचा अपात्र उमेदवाराकडून घेत प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेतले अशा प्रकारे टी टी चा भोंगळ कारभार आपल्या लक्षात येत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद